देशातील जनसामान्य जनतेचे प्रखर प्रश्न मांडणारे चॅनल महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह, बातमी महत्त्वाची। बावरीनगर दाभड येथे 33वी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेडपासून हक्केच्या अंतरावर असलेले बावरीनगर दाभड येथे 33वी बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली। या धम्म परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे देश विदेशातून भंते व पर्यटक येत असतात, त्याचबरोबर महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायी मोठी गर्दी करत असतात। पाहुयात याबाबत सविस्तर आढावा घेतला आहे आमचे उपसंपादक किरण जोंदळे यांनी। काय धम्म परिषदला आले? धम्म परिषदला केव्हापासून येता तुम्ही? जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून येतो। किती वर्ष अंदाजे? अंदाजे 10 वर्ष। काय वाटतं नेमकं तेव्हा 10 वर्ष म्हणजे याच्यापासून आजची काय परिस्थिती काय काय वाटत? मनाला शांती वाटते इथं आल्याचा, आणि भरपूर लोक येतात 1 लाखाच्यावर। किती दिवसात प्रवचन असतं? रात्रभर राहते, दिवसभर राहते। मी निलेश गोदने, मी ह्या नांदेड जिल्ह्यामधीलच कंधार तालुक्यातील फुलवळ या गावचा असून मी निलेश गोदने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकदरा नांदेड तालुक्यामध्येच आहे, आणि माझी पत्नी उपासिका वनिता निलेश गोदने ह्या देखील जिल्हा परिषदला शिक्षिका आहेत। तर या दाभडच्या जागतिक लेवलच्या या धम्म परिषदेच्या निमित्तानं मी आपणास काही सांगू इच्छितो। तर त्या संदर्भामध्ये नांदेडचे भूमिपुत्र महाउपासक SP गायकवाड साहेब आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व बौद्ध धम्म उपासकांनी बावरीनगर दाभडे या ठिकाणी बौद्ध धम्माचं एक जागतं जिथं जागतं असं प्रेरणास्थान या ठिकाणी निर्माण करून मागील साधारणतः 20 ते 22 वर्षापासून या धम्म परिषदेच्या संदर्भामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे जाणून आहोत। पण प्रत्यक्ष आमचं नांदेडला इथे राहतं होत नसल्यामुळे आम्हाला या संदर्भामध्ये इथं येता येत नव्हतं, पण मागील 3 वर्षापासून आम्ही सातत्याने या धम्म परिषदेमध्ये येतो। तरीही दाभडची धम्म परिषद आहेत अर्थात बावरीनगरची धम्म परिषद ही जागतिक स्तरच्या दर्जाची धम्म परिषद असून या ठिकाणी श्रीलंका, कोलंबो, जापान यासारख्या बाहेर देशातून या ठिकाणी बौद्ध भिक्खू या ठिकाणी या धम्म परिषदेला संबोधित करण्यासाठी येत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला दिलेला हा बौद्ध धम्म अतिशय चांगल्या पद्धतीनं जनमानसामध्ये रुजवण्याचं काम या धम्म परिषदेच्या माध्यमातून चालत असतं। म्हणजे या धम्म परिषदेचं वैशिष्ट्य काय आहे? 33वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद महाजय बावरी दाभड या ठिकाणी या बौद्ध धम्म परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी या महाराष्ट्रातील नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक राज्यातून या ठिकाणी बौद्ध उपासक मोठ्या आनंदाने धम्मदेशना ऐकण्यासाठी 2 दिवसाची धम्म परिषद असते। सर्वजण या ठिकाणी मुक्कामी येतात आणि आनंदाने धम्मदेशना ऐकतात, आणि धम्म प्रचाराचं कार्य चालू ठेवण्यासाठी या धम्म परिषदेचं मोठं योगदान आहे। कारण या ठिकाणून थायलंड, जापान, श्रीलंका असे जे कुख्यात व्यक्तींना या ठिकाणी धम्म दिसण्यासाठी बोलवलं जातो। आदरणीय SP गायकवाड साहेबांनी 2 जानेवारी 1988 रोजी जी पहिली धम्म परिषद केली होती तेही सतत जी ज्योत त्यांनी ते ठेवली आहे। या ठिकाणी वेगवेगळे जे दुसऱ्या देशातील जे बौद्ध धम्म कसा आहे कसा नाही, आपण वागावं कसं, शिकावं कसं, या ठिकाणी हे कोणत्याही जातीभेदाला या ठिकाणी वाव नाही, कुठल्याही जाती येऊन या ठिकाणी धम्म परिषदेचं सेवन करतो। म्हणते कुठून आलात आपण? आम्ही पुण्यावरून आलो आहे, आणि ही जी धम्म परिषद आहे ही धम्म परिषद 33वी बौद्ध धम्म परिषद आहे। या परिषदेसाठी भारतातूनच नव्हे तर इतर देशातून देखील लोक या परिषदेमध्ये येतात। या परिषदेस खूप लोकांची इथे उपस्थिती होते, लाखोच्या संख्येने या परिषदेसाठी लोक येतात। हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे आणि मार्गदाता आहे, मोक्ष ज्याच त्यान मिळून घ्यायचं आहे। मोक्ष म्हणजे यहित जीवनाचा आनंद, यहित जीवनाचं सुख, हा मोक्षाचा मार्ग आहे।
म्हणजे मानवाच्या कल्याणाचा मार्ग आहे, मानवाच्या हिताचा मार्ग आहे, मानवाच्या सुखाचा मार्ग आहे. पण प्रथम आपण पाहू बुद्ध म्हणजे काय. बुद्ध म्हणजे सर्वज्ञ, ज्यांना संपूर्ण या ब्रह्मांडाचं आकलन झालं असे सम्यक संबुद्ध, ज्यांना तीन विद्येचं ज्ञान प्राप्त झालं. हे जेवणापूर्वी खा, हे जेवणाच्या नंतर रात्री घ्या, आणि हे सकाळ संध्याकाळ घ्या. धम्मपरिषद निमित्तानं आपण मोफत शिबिर घेत आहात, या पाठीमागची काय भूमिका आहे. अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये गेल्या 18 वर्षापासून डॉक्टर बी आर आंबेडकर हेल्थ असोसिएशन नांदेडच्या वतीने या ठिकाणी मोफत 2 दिवसीय आरोग्यसेवा दिली जाते. या बी आर आंबेडकर हेल्थ असोसिएशनच्या माध्यमातून जवळजवळ नांदेडमध्ये सर्वच बौद्ध धर्मीय 250 ते 300 डॉक्टरांचे हे असोसिएशन आहे, आणि ह्या माध्यमातून संपूर्ण जे इथे जनता येते धम्म परिषदेमध्ये त्यांना मोफत सेवा दिली जाते. यामागचा एक प्रामुख्याने हा उद्देश आहे की सुशिक्षित बांधव जो डॉक्टर बांधव आहे तो सेवेभाव करतो, त्यांचे 2 दिवस दवाखाना बंद करून तो इथं पूर्णपणे सेवा देतो, आणि यामधून संपूर्ण ह्या ठिकाणी जे आंध्र प्रदेश असेल, विदर्भ असेल, नांदेडचे आजूबाजूचे खेडे असतील, या सगळ्या गोरगरीब जनतेंना आम्ही मोफत आरोग्यसेवा पुरवली जाते. तसेच ह्या ठिकाणी जी बांधव येत आहेत त्यांच्यामध्ये इथे जे जे बांधव येतात त्यांना आम्ही मोफत त्यांच्या शस्त्रक्रियाचं सुद्धा आम्ही या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत. जी बांधव ज्यांना कुठला कॅन्सर असेल, मुळव्याध असेल, काही सर्जिकल असेल, त्यांना आम्ही आमचे जे नांदेडमध्ये मोठे मोठे दवाखाने त्या ठिकाणी मोफत सेवा केली जाते, आणि ह्या माध्यमातून बौद्ध धर्माचं आचरण व्हावं, बौद्ध धर्म वाढावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारावर आपण चालावं, ह्यासाठी एक छोटासा हा प्रयत्न केला. 18 वर्षापासून आम्ही सर्व बांधव या ठिकाणी करत आहोत. म्हणजे किती डॉक्टर आहेत या तुमच्या असोसिएशनमध्ये. डॉक्टर या असोसिएशनमध्ये जवळजवळ 300 डॉक्टर्स आहेत, आणि ह्या सर्व डॉक्टरांनी आमच्या एक ड्युट्या वाटून दिलेल्या आहेत, प्रत्येकाने आम्ही एक ड्युट्या वाटून दिलेल्या आहेत, आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सेवा दिली जाते. तसेच आमच्या समेत शासकीय महाविद्यालय याचेही विद्यार्थी, इंटरनी विद्यार्थी येतात, तसेच आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा येतात, तसेच या ठिकाणी होमिओपॅथी कॉलेजेसुद्धा विद्यार्थी येऊन या ठिकाणी 2 दिवस मोफत सेवा करत असतात. तसेच शासनाची या ठिकाणी 108 नावाची जी काही ॲम्ब्युलन्स आहे तीसुद्धा येऊन या ठिकाणी आपली सेवा पुरवत असते. एकंदरीत पाहू जात आहे की सामाजिक बांधिलकी म्हणून या असोसिएशन अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे. समाजातील अनेक डॉक्टरांनी आणि सर्वांनी समाजातील घटकाने याची नोंद घेऊन असंच समाजातील उपक्रम राबवत अशीच यांची भूमिका आहे.